मुगला साधुनी पानी दुष्ट मुगला साधुनी पानी दुष्ट मुगला सदविला स्वराज्याच इतिहास गिरतीचा डंका भिडे गगनास जी गिरतीचा डंका भिडे गगनास जी गिरतीचा डंका भिडे गगनास जी आधी नमन करीतो भगवती त्या विमसमती वंदुनी आज तुझा चरणा वंदुनी आज तुझा चरणा वंदुनी आज तुझा चरणा कोशोनी वर त्याग कवनास उगले शाही रगा तो इतिहास उगले शाही रगा तो इतिहास उगले शाही रगा तो इतिहास मुजरा मानाचा शाही महाराष्ट्रभूचा या माऊलीनं शुभाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीनं पाजलं म्हणून शिवाजी राजे जन्माला आले अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं मर्द मावळा जमा केला तो माझा मावळा कसा होता सह्याद्रीचे पुत्र मावळे शुभ खातर वाहती पान शुभ खातर वाहती पान शुभ खातर 16 वर्षाच होत भातर असा सुर छत्रपती असा सुर छत्रपती असा सुर छत्रपती आणि अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी खणानं थपकात मांडलेला पैजेचा विळा उचलला आणि गर्जना केली शिवाजी को जिंदा या मुर्दा जिंदा या मुर्दा आणि मग खान निघाला मजल दर मजल करत खान तुळजापुरात आला आणि तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संबळ वाजायला लागला खानानं तुळजापूर सोडलं खान पंढरपुरात आला खानानं पंढरपूर सोडलं खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी पण इकडे गडावरती जिजाऊ मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करतायत की जगदंबे दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो आणि त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जातय जगदंबे त्याला यश दे आणि मंडळी अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी मग राजाची आणि त्या खानाची भेट झाली ती कशी म्हणाल कशी कशी आलिंगन दिलं राजाला दिल राजाला कप्तान दाबी मानाला वार कट्यारीचा त्यान केला राजान डाव वळतीला वाघमटण केलं वाढिले त्याच उदराला गोठळा म्हणून खान कोण
आला त्याचं वक्त आला शुभावरती वार करण्याला राखून हात उचलले शिव म्हणाला होता बाजूला सपून वार त्यानं केला हात तुटून पडला बाजूला होता जीवा म्हणून शिव बाजा प्राण होता जीवा म्हणून शिव बाजा देना हाँ।